जय शिवराय. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच सबस्क्राइब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजार भाव रोजच्या रोज दररोज, व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजार भाव लगेचच्या लगेच. आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश, माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारचे शेतमालाचे बाजार भाव समजले पाहिजे. आज सबस्क्राइब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजार भाव रोजच्या रोज दररोज घर. एक महत्वाची बातमी आहे, पाहूयात. 2.6 कोटी शेतकऱ्यांना मिळाले, 5,215 कोटी प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ. पाहूया सविस्तर बातमी. केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान योजनेद्वारे शेतातील छोट्या आणि सीमांत 2.6 कोटी शेतकऱ्यांना बँक खात्यात प्रत्येकी 2,000 रुपयाप्रमाणे 5,215 कोटी रुपये जमा केले आहेत. ही योजना गेल्या महिन्यात संसदेत सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर 75,000 कोटी रुपयांची प्रधानमंत्री किसान योजना निधी योजना जाहीर करण्यात आली. या योजनेनुसार 2 हेक्टर लागवडी योग्य जमीन असलेल्या सुमारे 12 कोटी शेतकऱ्यांना एका वर्षात 6,000 रुपये 3 हप्त्यात विभागून दिले जातील. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारने अर्थसंकल्पात 20,000 कोटी रुपये या योजनेत मार्च 2019 अखेर प्रत्येक शेतकऱ्याला 2,000 रुपयांचा पहिला हप्ता देण्यासाठी राखून ठेवले होते. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेला राष्ट्रीय पातळीवर औपचारिकता प्रारंभ गेल्या 24 फेब्रुवारी रोजी झाला. त्या दिवशी 1.01 कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपयांचा पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा केला गेला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 2.6 कोटी छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 5,215 कोटी रुपये योजना जाहीर झाल्यापासून 37 दिवसात थेट जमा केले गेले, असे पंतप्रधान कार्यालयाने रविवारी ट्विटरद्वारे सांगितले. अगदी छोट्या कालावधीत एवढ्या मोठ्या संख्येतील लाभार्थ्यांना अशी रक्कम दिली गेली अशी ही पहिलीच योजना असेल, असेही पीएमने म्हटले. गेल्या आठवड्यात केंद्रीय कृषी मंत्रालयाने म्हटले आहे की उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि गुजरात राज्याने प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेतला होता. 7 मार्च पर्यंत उत्तर प्रदेशमध्ये 74.71 लाख शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळाला, तर आंध्र प्रदेशमध्ये 32.15 लाख शेतकऱ्यांना याच योजनेचे लाभार्थी ठरले. कोणत्या राज्यात किती आहेत लाभार्थी पाहूयात. गुजरातमध्ये 25.28 लाख, 11.55 लाख शेतकरी, महाराष्ट्रातील तेलंगणा 14.41 लाख शेतकरी आणि तामिळनाडूतील 14.01 लाख शेतकरी या योजनेचा लाभार्थी ठरले. इतर राज्यातील लाभार्थी संख्या अशी, हरियाणा 8.34 लाख, आसाम 8.09 लाख, ओडिशा 8.7 लाख. केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी मात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केंद्र सरकार थेट हे पैसे जमा करीत आहे. धन्यवाद मित्रांनो, अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत. तरी आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व शेतीविषयी माहितीचा. व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार.